एकेकाळी ग्रामीण भागामध्ये जंगलाच्या बाहेरच्या भागामध्ये जिथे खुरटं ज्याला वन म्हणतो आपण, ओपन फॉरेस्ट, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सोनपाखरं ही जी प्रजाती आहे ज्याला ज्वेल बीटल असं म्हणतात, ही कीटक प्रजाती आहे खरं तर. ही प्रजाती मोठ्या प्रमाणामध्ये होती, परंतु ज्या वृक्षावरती हे जे सोनपाखरं राहायचे ती ज्याला काटे सावर सावरीचं झाड म्हणतात किंवा बाभळ सदृश्य जे झाडं आहेत त्या झाडावरती ही अधिवास करायचे. परंतु शेती शेतीचं अतिक्रमण, त्याच्यामुळे ही तोडलेली वृक्ष आणि प्रचंड प्रमाणामध्ये मुलांनी आणि लोकांनी पकडलेली ही सोनपाखरं, यामुळं ही जी प्रजाती आहे सोनपाखरं ज्याला म्हणतो आपण कीटक प्रजाती आहे, ती जवळजवळ हळूहळू आता नष्ट होण्याच्या मार्गावर झालेली आहे. वनविभागाचं याच्याकडे दुर्लक्ष असण्याचं साहजिक कारण आहे की हा काही पक्षी नाही आहे किंवा याला संकटग्रस्त प्रजाती मानल्या जात नाही कीटकामधली. फक्त कीटक अभ्यासक मात्र याचा अभ्यास करतात, परंतु याचं संवर्धन मात्र वनविभाग काही त्या पद्धतीनं करत नाही आणि म्हणून ही प्रजाती खरं तर नष्ट व्हायला लागलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल.